सामान्यांनी आता सत्तेत जाण्याची गरज आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये केलंय. मराठा समाजाच्या वतीनं लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्या अंतर्वाली सराठीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये याचा अंतिम निर्णय होईल. मात्र उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर सकल मराठा समाजामध्ये एकमत होताना दिसत नाहीये. आणि त्यापूर्वीच संभाजीनगरमध्ये उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये राडा सुद्धा झालाय. पाहूयात. सकल मराठा समाजाच्या निवडणूक लढवण्यासाठी सुरू असलेल्या प्राथमिक चर्चेतलं हे चित्र. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठक बोलावण्यास सांगितलं होतं. अशीच एक बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली आणि त्याच बैठकीत हा राडा झाला. काही लोक उमेदवारांकडून पैसे घेऊन बैठकीत आल्याचा आरोप करण्यात आला, तर काही जणांनी पैसे घेऊन बैठक बोलावण्यात आल्याचा आरोप केला. आणि मग मराठा कार्यकर्ते असे भिडले. राजकीय पडसादही उमटले. शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या विनोद पाटील यांनी यावरून थेट निशाणा साधला. शनिवारी अंतरवारी सराठीत होणाऱ्या बैठकीत चांगला उमेदवार देण्याबाबत चर्चा होईल असं पाटील यांनी सांगितलं. अंतरवाली सराठीच्या बैठकीत मराठा समाजाच्या वतीनं उमेदवार द्यायचे का आणि दिले तर कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सामान्यांनी सत्तेत जाण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. का बरं लोकांनी राजकारणाची शेतकऱ्यांनी लढवायचे नाही, त्या सुद्धा लिहिलंय का ज्यांनी लढून धनगर बांधवांनी बारा बलुतेदारांनी लढायचे नाही, मंजरी सामान्य बांधवांनी लढायचे नाही, असं कुठं लिहिलंय का मुस्लिम बांधवांनी सुद्धा लढायचे नाही, असं काही आहे का त्याच्यात? जरा शहाणे वाचवे का बरं तुम्हाला देणारं बनायचं नाही. मतं तुमचे तुमच्या मतावर त्यांना तिथं बसवता, ते तुमचं काम ऐकत नाही. कशाला बसवता त्याला? बसवा तुमचा साधा माणूस. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने जरांगे पाटील यांच्याशी आघाडी करण्याची घोषणा केली आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर साहेबांचा विषय मी त्यांना मानतो, मानता यात दुमत नाही, कधीच असण्याचंही कारण काहीच कारण फक्त दोन्ही समाजानं जे जे एकत्र येते मुस्लिमांची मराठा. मात्र आपल्याला आज शून्य म्हणून काम करावं लागणार आहे. नवीन परिवर्तन नवीन परिवर्तनला आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्याला आज शून्य समजून आम्हाला लागावं लागतं. इथून मात्र याचा होतो की समाजाच्या उद्धारासाठी न्यायासाठी तुम्हाला शून्य हो आज उठाव करावा लागणार आहे, पण एक मतात एक जीवानं तुम्हाला विषय करावा लागणार आहे. तरच आपण बहुमताकडे जीवन केले होत नाही, तिकडे जाऊ शकतो नाही, कदाचित जाऊ शकणार नाही. एकमेकाला तुला योग्य आता स्पष्ट असले आणि एका सांगतील एकमेकाच्या उमेदवाराला माझा उमेदवार म्हणून सांगणार. नाशिकमध्ये छगन भुजबळ निवडणूक लढवणार हे जवळजवळ निश्चित झालंय, त्यामुळे जरांगेच्या भूमिकेकडेही लक्ष आहे. ओपन फोरम मध्ये जरांगे यांनी या प्रश्नासही उत्तर दिलं. ते जर तिथे उभे राहिले तर नेमकी भूमिका काय असेल? आज बोलून दाखवायची काय गरज नाही, कारण राजकारणात काय असतं दादा, समाजकारणाचा विषय वेगळा, राजकारणाचा विषय वेगळा. त्यामुळं इथं आमच्यात राजकीय परिपक्वता आहे, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते पाठपुराला आणि खंडेल आमच्यात तेवढी परिपक्वता आहे.
तुम्ही एक डाव टाकला आणि तुमचा प्रति डाव टाकून तुम्हाला निस्तनाभूत कसं करायचं हे मराठ्याला चांगला माहिती. ती काळजी करायची गरज नाही. ती वेळेवर पत्ते खोलले, पत्ता पडल्यावर त्यांच्या पक्षालाही कळल, येणाऱ्यालाही कळल, सगळ्यात मोठी जिंदगी चुकली आपण हे काम. मराठ्यांना सरसकट अध्यादेशासह कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानं ते प्रकाश झोतात आले. स्वतः निवडणूक लढणार नसले तरी निवडणुकात उमेदवार उतरवण्याची तयारी जरांगे पाटील यांनी सुरू केल्याचं दिसतं. अशातच शनिवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी आता जालन्यातील सकल मराठा समाजानं उमेदवार उभे करण्यास विरोध दर्शवला. जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली तर त्यांना पाठिंबा देऊ, मात्र मराठा उमेदवार उभा केल्यास मराठेच एकमेकांविरोधात भांडू लागतील असा धोका समाजातील लोकांना वाटतोय. येणाऱ्या लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत कोण प्रभावीपणे मांडणार सर्वानुमते चर्चा झाली, नंतर ठराव झाला आणि सर्वानुमते एकमताने असा ठराव झाला की मनोजदादा जरांगे यांनी स्वतः निवडणूक लढावं. जरांगे पाटील स्वतः उभे राहिले तर ठीक आहे, नसता जालना, बीड आणि नाशिक या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मराठा समाजाने मतदान करावं. आम्ही या ठिकाणी असा ठराव घेतला की कोणताही उमेदवार या ठिकाणी द्यायचा नाही आणि जर समाजाच्या दबावपोटी जर द्यायचं ठरवलं तर आज या जालना जिल्ह्यामध्ये आदरणीय जरांगे पाटील हेच आमचे उमेदवार असतील आणि त्यांना संपूर्णपणे मराठा समाज त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. उमेदवार उभे करण्याच्या मानसिकतेत असलेले जरांगे पाटील आता काय भूमिका घेणार असा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या वतीनं उमेदवार उभे केल्यास त्याचा फायदा कुणाला होईल यावर मराठा समाजातच एकमत होताना दिसत नाहीये, त्यामुळे शनिवारी आंतरवाली सराटीत होणारी बैठक सुद्धा वादळी होण्याची शक्यता आहे. आंतरवाली सराटीत शनिवारी होणाऱ्या निर्णयाकडे त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष असेल. गौरव साळीसह सचिन जिने, पुढारी न्यूज, संभाजीनगर. Thank you.